नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं 50 डेज 50 व्लॉग्स मधल्या 35 व्लॉग मध्ये. 35 का 36 मोजलेलं नाही, इथं काही कन्फ्युजन आहे. आणि आजचा जो व्लॉग आहे ना, तो आजचा व्लॉग हा फॅमिली व्लॉग आहे. आता आम्ही सगळेजण कोकणात जाणार आहोत 4 दिवसाच्या ट्रीपसाठी. मस्त पैकी घरी घेऊ बाहेर. तुझं चार्जर घेतलं का तुझं? फास्ट फूस चल माझूच चप तुझं ठेवतोच तू. तुझं नाव काय ठेवलं माहिती आहे ना? नाला. नाला पण आपल्याबरोबर येणार आहे कोकणामध्ये. चला निघूया आपण. एक मिनिट बर. चला गणपती बाप्पा मोर्या. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा, खिडकी उघडत होत असते, उडी मारा त्या खिडकींना, बाकी बाहेर काय नाही. गारगुडीतून बाहेर पडलो आणि पुढे पहिलाच प्रवास असल्यामुळे मांजराला भरपूर त्रास झाला, पण नंतर थोडं कम्फर्टेबल झालं. वाटेत त्याला आम्ही विजयकडे द्यायचा प्रयत्न पण केला. विजयकडे गेलेलो होतो, विजयकडे ऍक्च्युअली आधीच 3 मांजरं आहेत. ती 3 मांजरं त्याला काही त्रास देणार, पण परत घेऊन आलो. आता शांत आहे, पाठीमागे ठेवलंय, बॉक्स मध्ये तिकडे गेलंय. बरं, पहिले वाटेत आम्ही खायला थांबलो, नाश्ता करणार आहे. आता घरातनं करून आणलेला आहे चपाती आणि भाजी, आता ती खाऊन घेऊया आणि मग आपण पुढे निघूया. आम्ही आमचा नाश्ता करून झालेला आहे ना, बाबांनी खाता येईल. मांजरा कोण आहेत इकडे काय? जायचंय ना? जाऊया ना कोकणात. काल ती नको कोकण जाऊया नको. अरे ए आवडते तोपर्यंत. थोडस दूध जरा येईल ना, थोडी चपाती खाल्लं ते ना मग अशी, आता थोडस दूध जरा त्याला देऊया. हा ही चालते प्लीज. गार होईल ते असू देत, आपण बाकीचं घेऊया. ते थांब थांब थांब. आता झाले ते पिण्यायोग्य काय झालं? आपलं गावठी सरी इकडे येतं गे. मी घातलंय सकाळी दूध, ते का किती पाच घातलेलं का, 5:30 आता शांत झालं बघा. ते दूध पिल्यावर शांत झालं, पाठीमागे यार बसला आता बघा व्यवस्थित. आता डोळे आता झोपता, आता बघ झोपुरे. कारण आतापर्यंत आम्ही 8:30 निघालोय, आतापर्यंत आम्ही राधानगरी क्रॉस करून पुढे गेलो पाहिजे होतो, पण अजून आम्ही राधानगरी पण पोहोचलेलो नाहीये. आता जरा गाडी शांत आहे, जरा रास्ते मांजराची मजा आहे. आज मासे, उद्या मटण, चिकन. फक्त सोमवार एवढा का शाकाहारी खायचं तेवढा ना, तर बाकी दिवस मांसाहारी जास्त राहायचं. आता खरा असला तर मी तुला ना जाऊन खायचा, असं सगळं प्लॅनिंग होत. सगळं प्लॅनिंग बिस्कटलं कोमलच्या मुळे. राऊतवाडीकडनं जाते वेळी राधानगरी पासून जो पुढे आला फाटा लागतोय, त्या फाट्यापासून पुढे जे गाव एक लागतं, ते गावाचं नाव आहे. 1.5 किलोमीटर रस्ता एवढा खराब आहे फक्त, बाकीचा रस्ता पुढचा चांगला आहे. कोमल मासे बघते पा, विचार येते का परत? मागच्या वेळी काय दाखवलं नंतर? काळूशी. काळूशी हा दाखवलंय मागच्या वेळी. दीपाचा आवडतो मासा. मालिकेतली दीपा. मालिकेतली दीपा काळूशी. हा तोंडक मासे मिळाले.
माऊ होता तो संपूर्ण माऊ झोपले आता की बाबा आता शाळेंदी असते किती किती येईत येईत अंबी बघितलास तू ए कुठे आहे अंबी तिकडे येलो रंगाची अरे होय दादू ते फ्री फायर मध्ये दिसते माहिती ना अरे लाल कलरच्या अंबी त्या ती बघी हां ती बघी तिथे आहे कुठे लाल लाल कलरचे दिसतात त्या काय त्या आमका तीन बिग भेटलेले आमका भेटू का चिंता दोघ जण आम्ही चौकशी करते कोण दोघा पद्मिनी आणि मी आम्ही इकडे कुंभोड्यात कोंबडे राखतो आम्ही आणि हे दिल्ली फिरू पाडगाव आजी आजी नाकरी आजी तंगड़ दुरुक दुसर तंग दुरुक मधी सूरी सूरी कापू क्या क्या दुख्या आता दुख है सभी समोर पावसाने धुक्यात गाडी चालवायला मस्त वाटतंय पण कुठे थांबायला मिळालं पाहतं पण थांबायला मिळणार नाही आहे कारण पाठीमागे आहे आपलं माऊ त्याला सवय करायची त्याला आता म्हणजे गाडीतनं आपल्याला सारखं सारखं प्रवास करतोय त्याला घेऊन जायला बघ बाहेर पाऊस मस्त पडतोय हा ओके ओके मी आऊ मी आऊ जा मस्तपैकी धुक्यात जातो हा राधानगरी पासून ते आतापर्यंत फक्त तीन गाड्या आम्हाला पास झाल्यात समोरनं जास्त वर्दळ नाही आहे आता नेमकं खालती काय करतात काय माहिती नाही अँटीजेन टेस्ट करतात की नाही करतात बाबा हा माहित नाही मी चौकशी केली करतात म्हणून सांगितलं मला कळालं नाकात घालतात ते कोमल घालू दे बर बर बघूया काल सांगितलं नाकात घालूच असं येते ना येतलं नाही सांगितलेलं असतो आज बघूया आता एक ट्रक पास व्हायला लागेल बघा दुसरा संपला आणि कोकण सुरू झालं आता घाट संपला उशीर आता आपण आता इकडनं हरकुळ कनेडी मार्गे आपण जाणार कणकवली जात आलोय ये बघ आतमध्ये ये बघ रे आलोय रे बघ ही बघ कसली मांजरा एक दोन जाऊ दे चला इंट्रोडक्शन झालं का तुमचं मशरूम मासा असला का मग शेतक म्हणजे ते समुद्री आहे काय खाडीतला मासा त्याला घालून बघा पहिल्यांदा मासा खाणार संध्याकाळचे 4 वाजून गेलेले जेवल्यानंतर मी निवांत राहिलो बाकी सगळे झोपलेले होते मी एडिटिंगसाठी लागलेलो होतो एडिटिंगसाठी अजून पण चालू आहे घेतलाय बघा मोबाईल घेऊन आता मम्मी गेले होते कामावरती ते आता आल्यात आणि आता मस्तपैकी पाऊस सुरू होईल असं वाटतंय एकंदरीत पाऊस सुरू व्हायला पाहिजे कारण कोकणातला पाऊस बघायसाठीच परत आम्ही इकडे आलेलो आहोत नीरफणस आहेत नीरफणस किती लागले आहेत बघा याच्यावरती मला झूम करता येत नाही तरी पण मी क्रॉप करून झूम करतो जवळपास 100 आसपास आहेत निरफणस मी अजून याच्या पुढचे 3 दिवस आणखी नेत आहे मी शनिवार रविवार सोमवार म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस मंगळवारी इथनं आपण जाणार आहे 3 दिवस मस्तपैकी आपण कोकण एन्जॉय करूया आता चहा घेऊया आपण चहाची पात मम्मी या हो चहाच्या पातीची चहा प्यायची आता मला आवडते हा चहाची पात घालून केलेली चहा तुम्हाला आवडते का सांगा मला आवडतेच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा आवडते म्हणून हॅलो नमस्ते आणि हे आमचं इकडे नाला हे नाला आमची झोपली आहे गाडीत भरपूर त्रास दिला तिला गाडी तिला झोपच मिळाली आता पाहिजेतच झोपता आलं तिला पाहिजेतच इथं नारायण झाडावर शेकरू असतं मी 2-3 वेळा बघितलंय एक वेळ व्हिडिओ पण केलेला आहे
अरे संध्याकाळचे 5 वाजले, राहणार आलोय आम्ही भाज्या वगैरे बघायसाठी. आता ते कसली कसली शेंगा म्हणलंस ते? पुण्याची शेंगा. आणखीन काय काय मिळते ते बघणार आहे जाऊन. आता अजून एक हे बघ, अम्मा किती गोड आहे बघ ते. छान छान आहे, छान छान आहे, किती गोड आहे बघ. मासे आहेत? अरे होय, मासे भरपूर आहेत. कसले मासे? खवळे. ते बघा, ते जाळं लावलंय, त्या जाळ्यात मासे पण पकडलेले आहेत त्यांनी. हे बघ केवढा मोठा आहे बघ. त्यात ते आम्ही आता 100 रुपयाचे घेतले संध्याकाळसाठी. मी खाल्लेलं नाही तारीख, मला खाल्लेलं आठवत नाही. मला खवळेकडे खाल्लेले जिवंत आहेत. जिवंत आहे तर घे की. कोण बघतो खाताना बघणार की तुझ्याला. मंडळी आता रात्रीचे 9 वाजले आणि आम्ही मस्तपैकी जेवलोय. काय काय खाले माहिती आहे? खवळे खाले, चिंपले खाले, आणि काय खाले रे? मटण खाले, आणि काहीतरी खाडीतला एक मासा होता. असे चार प्रकारचे चार डिशेस होते. मस्तपैकी याचे ताव मारला आणि पाऊस मस्तपैकी सुरू झालेला आहे. तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ काय करतोय बघा. ए भिजू नको, इकडे चल, इकडे इकडे इकडे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या ब्रेकनांची काळजी घ्या, आणि मस्त मजेत राहा.